नेमकं अर्थसंकल्पादरम्यान काय घडतंय त्याबाबत फडणवीस काय माहिती देत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत याच्याकरता जे लँड ॲक्विजिशन करावं लागतं त्याला कुठली बँक लोन देत नाही आणि म्हणून त्याकरता एक भारत सरकारने स्कीम तयार करावी की जर त्याला लोन मिळालं तर ते वायबल प्रोजेक्ट असतात त्यामुळे ते लोन परत करणं सोपं जातं आणि म्हणून त्याही संदर्भात मी त्यांना मागणी केलेली आहे. दुसरं GST संदर्भात कालच 2000 कोटी आपल्याला रिलीज केले आहेत आणि आता आपले सगळे ड्यूज रिलीज झाले आहेत. केवळ आता CAGनी जे ऑडिट करायचं आहे ते ऑडिटचे पैसे बाकी आहेत, ते जवळजवळ 12-13 हजार कोटी असतील. ते ऑडिट झाल्याबरोबर ते देखील आपल्याला मिळतील तर त्याच्यामुळे त्याही संदर्भात मी त्यांचे आभार मानले की कालच त्यांनी आपल्याला पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत. दुसरं पूरक पोषण आहाराच्या संदर्भात मी अशी विनंती केली आहे की आता जे रेट्स आहेत त्याचे ते 2017 आहेत त्यामुळे ते रेट्स वाढवले पाहिजेत ही विनंती केली आहे. दुसरं डिझास्टरच्या संदर्भात NDRFचे जे निकष आहेत ते बदलले पाहिजेत आणि विशेषतः सततचा पाऊस हा देखील NDRFच्या निकषात बसला पाहिजे याची देखील मागणी केली आहे. रोड ग्रँट्सच्या संदर्भात महाराष्ट्राला सगळ्यात जास्त पैसे मिळाले आहेत पण त्याच्यामध्ये अजून वाढ व्हावी कारण आम्ही अतिशय वेगाने विकास करतो आणि वेळेत पैसा खर्च करतो आहे तर त्याही संदर्भात काही मागण्या केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही काही मागण्या ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या त्या सगळ्या मागण्या मी त्यांच्याकडे केल्या. सर, गेल्या 2 वर्षांमध्ये जे आधीचे अर्थमंत्री होते ते आलेले नव्हते, मात्र आज तुम्ही हजर होतात, महाराष्ट्राला नक्की फायदा होईल याचा? फार फायदा होईल असं मला वाटतं आणि निश्चितपणे आम्ही ज्या मागण्या केल्या त्या अतिशय त्यांनी पहिल्यांदाच वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपण ज्या काही मागण्या करतात त्या आम्ही गांभीर्याने घेतो आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू. संदर्भामध्ये जे ॲनिमल वेलफेअर बोर्ड आहे त्यांनी पॉझिटिव्ह नोट दिली की आमचा आता पाठिंबा आहे, विरोध नाही. असं आहे की आता कोर्टात केस चालली आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे चालली आहे पण आम्ही राज्याच्या वतीनं बैल हा पळणारा प्राणी आहे याचा संपूर्ण अभ्यास तिथे सादर केलेला आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की केस पॉझिटिव्ह होईल पण आज त्याच्यावर बोलणं याकरता योग्य नाही आहे की अजून कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे आहे. आज माननीय फायनान्स मिनिस्टर महोदयाने एक बैठक ली जिसमें महाराष्ट्र की ओर से कुछ चीज़ें मैंने रखी. विशेष रूप से मैंने भारत सरकार का इसलिए अभिनंदन भी किया है कि उन्होंने 1 लाख करोड़ की कैपिटल ग्रांट की स्कीम निकाली है जिसमें 50 ईयर्स का इंटरेस्ट फ्री लोन वो दे रहे हैं और महाराष्ट्र को इसमें सबसे बड़ा फायदा हुआ है. करीब 6,800 करोड़ महाराष्ट्र को मिले और हमने 3,000 करोड़ रुपए और 2,900 करोड़ का एक और प्रस्ताव दिया है. मेरी अपेक्षा है कि वो भी हमको प्राप्त होगा. इसके साथ साथ GST कंपेंसेशन का भी करीब करीब पैसा महाराष्ट्र को मिला है. कल ही 2,000 करोड़ रुपया मिला है. अभी जो CAG ऑडिट है वो ऑडिट होने के बाद और 13,000 करोड़ रुपया हमको मिलेगा तो उसमें भी भारत सरकार ने काफ़ी हमको मदद की है. मैंने इसके साथ साथ कुछ और मांगे की है. विशेष रूप से जो पूरक पोषण आहार है इसमें 2017 के रेट से वो बढ़ाया जाए ऐसी एक मैंने मांग की है. NDRF में अभी चूंकि क्लाइमेट चेंज के कारण कुछ चीज़ें बदली है, जैसे 65 मिलीमीटर बारिश की जगह 7-8 दिन बारिश आती है और किसानों की फसल बर्बाद होती है तो इसलिए उसको भी उसमें शामिल किया जाए ऐसी भी चीज़ें मैंने रखी है. एक चीज़ और मैंने रखी कि लॉजिस्टिक्स के लिए केंद्र सरकार विशेष रूप से मदद करे. इस संदर्भ में भी एक बात मैंने रखी हुई है. इसके साथ साथ उद्योग बड़े पैमाने पर आ रहे हैं तो उद्योगों को भी जो छोटे उद्योग हैं हमारे SMEs जो है उनका जो प्रोविडेंट फंड ग्रांट्स अगर उनको हम दे तो ज़्यादा बड़े पैमाने पर रोजगार तैयार होगा. इस प्रकार की कई मांगे मैंने रखी है. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.